मारलाय, यामुळे अनेक संस्थान उद्ध्वस्त होणार आहेत. कोण आहे यातील दोषी? केडीएमसीचे भ्रष्ट अधिकारीच आहे यांच्या पाठीमागे. यापूर्वी केडीएमसीचे भ्रष्ट अधिकारी सुनील जोशी अनेकदा निलंबित होऊनही पुन्हा कामावर रुजू झाले. यामुळेच डोंबिवलीत अनधिकृत इमारतींची संख्या अनेक पटीने वाढली आहे. निवडणुकीच्या काळात डोंबिवली शहरात अशा प्रकारच्या 20 अनधिकृत इमारती उभ्या आहेत. विशेषतः सुनील जोशींच्या वार्डामध्ये त्यांच्या अधिपत्याखाली अनेक अनधिकृत बिल्डिंग उभ्या आहेत. कोण देत आहे या सर्वाला पाठिंबा? लवकरच या सर्वांचा पर्दाफाश करणार आहे आधार न्यूज.